नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला बातम्या, नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। मुंबईतील विशेष ईडी कोर्टाचा हा निर्णय आहे। ईडीच्या मागणीनंतर न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे। मलिकांना 21 मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये राहावं लागणार आहे, आणि त्या दरम्यान घरचं जेवण मिळावं यासाठी नवाब मलिक यांनी अर्ज केल्याची माहिती मिळते आहे। आज ईडी कोठडी संपत होती नवाब मलिक यांची, आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे 14 दिवसांची। मुंबईतल्या विशेष ईडी कोर्टानं दिलेला हा निर्णय आणि ईडीच्या मागणीनंतर ही न्यायालयीन कोठडी त्यांना देण्यात आली आहे। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत। अजित, काय सविस्तर माहिती याबद्दल? श्वेता, मुंबई सत्र न्यायालयातील विशेष ईडी न्यायालयानं नवाब मलिक यांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केलेली आहे। त्यांची आज ईडी कोठडी संपली होती, त्यावेळी त्यांना ज्यावेळी न्यायालयामध्ये हजर केलं त्यावेळी स्वतः ईडीनं ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की आता यांच्या कस्टडीची गरज नाही आहे। पण याचबरोबर जे कोठडीचा अहवाल जो आहे त्या अहवालामध्ये मात्र ईडीनं बरेचसे मुद्दे मांडलेले आहेत। त्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे म्हणजे तपासादरम्यान, चौकशीदरम्यान नवाब मलिक यांनी सहकार्य केलेलं नाही आहे, चौकशी करताना अनेक प्रश्नांची उत्तरं मला माहीत नाही आहे, मी देऊ शकत नाही, मला हा प्रश्न विचारू नका, अशा पद्धतीची उत्तरं जी आहेत ती नवाब मलिक यांनी दिलेली आहेत असं ईडी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कोठडी अहवालामध्ये म्हटलेलं आहे। या उपर तपासामध्ये ज्या पद्धतीनं कोठडी मिळाल्यानंतर गती येणं गरजेचं होतं, ती गती आलेली नाही आहे, कारण का आरोपींनी जे आहे ते तपासामध्ये सहकार्य केलेलं नाही आहे, असे मुद्दे जे आहेत ते ईडीनं त्यांच्या कोठडी अहवालामध्ये मांडलेले आहेत। पुढे जाऊन जर ईडीचं म्हणणं झालं तर नवाब मलिक हे काही दिवस जे आहेत ते जे जे हॉस्पिटलमध्ये होते त्यांची प्रकृती अस्वस्थ होती या कारणामुळे, आणि ते मधले दिवस जे आहेत त्यामुळे चौकशी करता आली नाही, आणि ते पुन्हा त्यांना ज्यावेळी कोठडी मिळाली, ते कोठडीमध्ये आले त्यावेळी देखील त्यांनी चौकशीला सहकार्य केलं नाही, आणि याचमुळे तपासामध्ये म्हणावी तशी प्रगती जी आहे ती झालेली नाही आहे, ही खंत देखील ईडीनं त्यांच्या अहवालामध्ये व्यक्त केलेली आहे। श्वेता जी, आणि अजित, घरचं जेवण मिळावं यासाठी सुद्धा नवाब मलिकांनी अर्ज केल्याचं कळतंय, त्या बाबतीत काय कळतंय? नवाब मलिक यांनी 2 अर्ज केलेले आहेत, एक तर घरचं जेवण मिळावं त्याच्याकरता, आणि औषधं मिळावी याच्याकरता। औषधं मिळावी हे न्यायालयाने जे आहे ते स्पष्ट केलेलं आहे, न्यायालयाने ते मान्य केलेलं आहे। त्यांची प्रकृती लक्षात घेता किंवा त्यांचे जे आजार आहेत ते लक्षात घेता डॉक्टर त्यांना जे प्रिस्क्राईब करतायत ते औषधं जी आहेत ती त्यांना देण्यात यावीत, ह्या गोष्टीला न्यायालयाने मान्यता दिलेली आहे, न्यायालयाने परवानगी दिलेली आहे। दुसरीकडे घरचं जेवण न करता न्यायालयाने आता ईडीच्या कोठडीत नसल्यामुळे नवाब मलिक सर्वस्वी त्यांना आठवड जेलमध्ये, म्हणजे ज्या कुठल्या जेलमध्ये त्यांना ठेवलं जाईल तिथल्या जेल प्रशासनाचं म्हणणं ऐकून घेणं गरजेचं आहे, आणि त्यांच्याच परवानगीनं त्यांना घरचं जेवण जे आहे ते दिलं जाईल। यासाठी आता न्यायालयामध्ये जेल सुप्रिंटेंडेंट जे आर्थर रोडचे त्यांना तिकडे रवाना, नवाब मलिक यांना तिकडे रवाना केलं जाणार आहे। यामुळे त्या अधीक्षकांचं म्हणणं जोपर्यंत येत नाही की त्यांना घरचं जेवण द्यावं की नाही द्यावं तोपर्यंत मात्र नवाब मलिक यांना घरचं जेवण दिलं जाणार नाही। न्यायालय स्पष्ट करेल, न्यायालय तसे आदेश देईल, आणि त्यानंतर नवाब मलिक यांना घरचं जेवण जे आहे ते दिलं जाईल। अजित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी, राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री सुद्धा विधिमंडळामध्ये पोहोचतील। राज्यपालांच्या अभिभाषणावरती मुख्यमंत्री उत्तर देतील, आणि त्यासाठी थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानभवनामध्ये पोहोचतील। आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा 3रा दिवस आणि या आठवड्याचा 1रा दिवस, आणि या दरम्यान थोड्याच वेळात आता मुख्यमंत्र्यांचं आगमन विधानभवनात होईल, आणि राज्यपालांच्या विधानभवनातल्या अभिभाषणावरती मुख्यमंत्री उत्तर देतील। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेतच। उदय, आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री येतील विधानभवनामध्ये, काय सविस्तर सांगाल? साधारणतः 2:30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधिमंडळामध्ये दाखल होणार आहेत। राज्यपालांचं अभिभाषण झालेलं आहे, त्या अभिभाषणावरती उत्तर देणारं भाषण जे आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वात प्रथम विधानसभेमध्ये करतील, त्यानंतर विधान परिषदेमध्ये करतील। विधिमंडळाच्या पहिल्याच दिवशी ज्या प्रकारे राज्यपालांच्या अभिभाषणावेळी गोंधळ झाला आणि एक गदारोळाचं वातावरण निर्माण झालं, आरोप प्रत्यारोप जे आहे ते मोठ्या प्रमाणात झाले, सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारकडनं देखील आणि विरोधी पक्ष भाजपकडनं देखील झालेला आहे। त्यामुळे खूप मोठ्या गोंधळाचं वातावरण, अख्खा दिवस जो आहे तो गोंधळामध्ये गेला। 2रा दिवस जो होता त्यावेळेला देखील गोंधळाचंच वातावरण होतं। दोन्ही दिवस जे पहिले आहेत विधिमंडळाचे ते कामकाजाविना वाया गेलेले आहे। आज 3रा दिवस आहे, 3रा दिवशी कामकाज जे आहे ते थोडं सुरू झालेलं आहे, आणि आता त्याच वेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 2:30 वाजता
साधारणतः विधानभवनामध्ये येतील आणि राज्यपालांच्या अभिभाषणावरती भाषण करतील. त्या भाषणामध्ये मुख्यमंत्री नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. राज्यपालांनी ज्या प्रकारे भाषण केलं आणि ज्या प्रकारे विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये गोंधळ झाला त्यावरती मुख्यमंत्री काय बोलतात याकडे लक्ष लागलेलं. त्याचबरोबर जे महत्त्वाचे इतर प्रश्न ते म्हणजे ओबीसी आरक्षणासंदर्भातला जो प्रश्न आहे, राज्य सरकार आजच विधेयक आणत आहे ओबीसी आरक्षण संदर्भात, त्या विधेयकावरती मुख्यमंत्री काय बोलतात. त्याचबरोबर इतर जे अनेक विधेयकं आणली जाणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे हे सुरू आहे आणि अर्थसंकल्प मांडला जाणार आहे 11 तारखेला. त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या संदर्भात किंवा अर्थसंकल्पासंदर्भात मुख्यमंत्री काय बोलतात हे देखील पाहावं लागणार आहे. जी उदय, आणि पहिल्या दिवशी म्हणजे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावेळी काय झालं होतं हे आपण सगळ्यांनीच पाहिलं आणि त्यावरती आता मुख्यमंत्री उत्तर देणार म्हटल्यावर राज्यपाल आणि भाजप या सगळ्यांनाच मुख्यमंत्री एक प्रकारे टोले लगावतील म्हणजे हे तर होणारच असं देखील असेल. त्यामुळे काय एकंदरीत आता थोड्याच वेळात चित्र असेल विधानभवनात? साधारणतः 2:30 मुख्यमंत्र्यांचं आगमन होईल विधानभवनामध्ये. त्यानंतर ते थेट सभागृहामध्ये जाणार आहेत विधानसभा सभागृहामध्ये. त्यावेळेला तिथे त्यांचं मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांच्या अभिभाषणावरती उत्तर देणारं भाषण असेल. साहजिकच राज्यपालांचं जे अभिभाषण झालेलं आहे ते अभिभाषण पूर्ण होऊ शकलेलं नाही आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे भाषण पूर्ण न करता निघून गेलेले. ते राष्ट्रगीताला देखील थांबले नव्हते, त्यामुळे खूप वादाचा प्रश्न जो आहे तो निर्माण झाला होता. दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात गदारोळ निर्माण झाला होता या संपूर्ण गोंधळाच्या परिस्थितीवरती आणि एकूणच परिस्थितीवरती मुख्यमंत्री काय भाष्य करतात हे साहजिकच पाहावं लागणार आहे. कारण आपण इथे पाहू शकतो मुख्यमंत्री येथील आपण आदित्य ठाकरे जे आहेत ते बाहेर पडलेले आहेत विधानभवनाच्या आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री इकडे येणार आहेत. त्यामुळे कदाचित त्यांना आणण्यासाठी तिकडे मेन मुख्य प्रवेशद्वाराजवळ आदित्य ठाकरे जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि आदित्य ठाकरे असतील, त्याचबरोबर संसदीय कार्यमंत्री अनिल परब हे देखील थोड्याच वेळात विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावरती येणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतील आणि विधानभवनात जातील. एक मुख्यमंत्र्यांकडनं अपेक्षा केली जात आहे. साहजिकच राज्यपालांच्या अभिभाषणावरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तर तर देतीलच. त्याचबरोबर या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प मांडला जाणार आहे, त्याचबरोबर महत्वाची विधेयकं मांडली जाणार आहेत. ओबीसी आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनामध्ये येत आहेत आणि त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावरती ते काय उत्तर देतात हे देखील पाहावं लागेल. ज्यावेळेला मुख्यमंत्री इथे पोहोचतील आणि पहिल्यांदा विधानसभेमध्ये आणि नंतर विधान परिषदेमध्ये ते बोलतील, राज्यपालांच्या अभिभाषणाला ते उत्तर देतील आणि यावेळी आता विधानसभेत मुख्यमंत्री काय बोलणार. साधारण 2:30 मुख्यमंत्री विधानभवनात येतील असं सांगितलं जात आहे.